2021 रोजी पोलीस ठाणे भोकरदन या ठिकाणी प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक आर बी जोगदंड यांना समतानगर भोकरदन या ठिकाणी 2 इसम संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाल्यानं त्यांनी मिळालेल्या माहितीबाबत वरिष्ठांसोबत चर्चा करून पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आर के तडवी, पोलीस नाईक वायकोस, त्याचबरोबर पोलीस कॉन्स्टेबल जगताप यांना सदर ठिकाणी पाठवून संशयितरित्या फिरत असतात. दोनही इसमांना विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे शेख आमिर शेख रमजानी राहणार मिल्लतनगर जालना, सय्यद समीर जावेद राहणार माळीपुरा जालना असं सांगितलं. त्यावरून पोलिसांनी त्यांना भोकरदन शहरात फिरत असल्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. म्हणून त्यांच्याकडे असलेल्या बॅगेची पाहणी केली असता त्यांच्या बॅगमध्ये रोख रक्कम दिसून आल्यानं त्यांना विचारपूस केली असता दोन्ही इसमांनी समाधानकारक उत्तरं दिली नाही आहेत. म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक आर के तडवी यांनी पंचांना बोलावून दोन्ही इसमांची झडती घेतली असता दोन्ही इसमांकडे 5,89,190 रुपये रोख तसेच 3,77,609 रुपयांचे सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने मिळून आलेत. मिळून आलेल्या मालाबाबत दोन्ही इसमांकडे विचारपूस केली असता समाधानकारक माहिती न दिल्यानं त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने जालना येथून एका घरातून 29 सप्टेंबर 2021 रोजी दिवसा घरफोडी करून चोरी केली असल्याचं कबूल केलं. चोरी केल्यावर आम्ही औरंगाबाद या ठिकाणी गेलो आणि रात्रीच्या वेळी भोकरदन येथे आलो असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. पोलीस ठाणे भोकरदन येथे मिळून आलेल्या रोख रक्कम आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांचे चोरी संदर्भात पोलीस ठाणे कदीम जालना या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला असून मिळून आलेले इसम आणि त्यांच्या ताब्यातील चोरीचा माल पोस्टे कदीम जालना येथे गुन्ह्याचे पुढील तपासकामी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक जोगदंड यांनी सांगितलंय. ही कारवाई जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी इंदल सिंह बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आर बी जोगदंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर के तडवी, पोलीस उपनिरीक्षक कापुरे रामेश्वर सिनकर, पोलीस नाईक वायकोस भूतेकर, पोलीस कॉन्स्टेबल जगताप, पोलीस निकम यांनी केली आहे. अट्टल घरफोडी करणारे चोरटे चोरीच्या मालासह जेरबंद झाल्यानं परिसरात पोलिसांचं अभिनंदन करण्यात येत आहे. न्यूज रिपोर्टर हरी बुराडे, आज 24 तास, धावडा, जालना. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.